नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपला नेहमीचा प्रश्न, जेवायला काय करायचं, एस्पेशली सणासुदीला, नवरात्रीमध्ये, गणपतीमध्ये देवाला नैवेद्य दाखवतायला अशा काय गोष्टी करायच्या, त्याच्यामध्ये कांदा नाही, लसूण नाही, सात्विक पण तरीही चविष्ट असं काय करायचं. तर माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण मी तुम्हाला काही रेसिपीज दाखवल्या आहेत. मी फ्लॉवरचा आंबट दाखवलाय, मी तुम्हाला पालकाची मक्याची कणसं घातलेली भाजी दाखवली आहे, कोणासाठी शिंगाड्याच्या पिठाचा शिरा दाखवलाय, मणकणं दाखवणार आहे तुम्हाला मी तुम्हाला निनाव दाखवलंय, आर्ध्या दाखवल्यात, उंबर दाखवलंय तुम्हाला मी, कैरी घातलेली उर्द मेथी दाखवली आहे, आंब्याचं सासव दाखवलंय. जस्ट या गोष्टींचं मी तुम्हाला एक आठवण करून देते की मागच्या 500 व्हिडिओजला जाऊन सुद्धा तुम्ही या गोष्टी बघू शकता आणि करू शकता. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे अशीच एक रेसिपी, त्याला म्हणतात आंबट बटाटा. ही गोष्ट ही माझ्या सासऱ्यांची खूप आवडती होती. जशी मागच्या एपिसोड्समध्ये तुम्हाला मी मुगाकाठी दाखवल्या बाबांच्या आवडीच्या, तशाच आंबट बटाटा ही सुद्धा अतिशय बाबांची फेवरेट डिश होती आणि त्यांच्यासाठी मी हे करायला शिकले. मुगाकाठी काय, आंबट बटाटा काय, या दोन्ही गोष्टी मला शिकवल्यात माझ्या जावेने, म्हणजे स्मिता सराफेने. सो आंबट बटाट्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. मी घेतले 4 बटाटे, हे बघा, हे मी अशा रीतीने कापून घेतले, जरा जाड ठेवायचे आपल्याला. आपण पोटॅटो चिप्स करतो तसे पातळ नाही कापायचे, किंचित जाड असे बटाटे कापायचे. ते 4 बटाटे घेतले, त्या साधारण मीडियम साईजचा बटाटा आहे, त्या 4 बटाट्याच्या प्रमाणात मी बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतल्या. 4 बटाटे आहेत, त्याला मी एक नारळ घेतलाय म्हणून, नारळ फार मोठा नव्हता, मीडियम साईजचा नारळ होता. त्याचबरोबर मी 1/2 कप, तुम्हाला मी माझे सगळे कपचे मेजरमेंट्स ऑलरेडी दाखवलेले आहेत, 1/2 कप चिंचेचा कोळ घेतलाय, 2 टेबलस्पून गुळ आहे, तेल आपल्याला जसं लागेल तसं घेतलेलं आहे. त्याचबरोबर फोडणीसाठी घेतलंय मेथी 1/2 टीस्पून, 2 टीस्पून मी मोहरी घेतली, कारण मोहरी आपल्याला वाटणात पण वापरायची आणि फोडणीला पण वापरायची. त्याचबरोबर माझं हिंग नेहमीप्रमाणे जास्त असतं, 1 टीस्पून हिंग घेतलंय, 1 टीस्पून हळद, 1.5 टीस्पून मी लाल तिखट घेतलंय. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट वापरा, चवीपुरतं मीठ. तर आपण सुरू करूया आंबट बटाटा. सर्वप्रथम आपण हा जो नारळ घेतलाय ना, त्याच्यात 1 टीस्पून राई घालून तो एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचा. वाटण अतिशय बारीक वाटून घेतलंय आपण. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. प्रथम आपण टाकूया थोडं तेल, आपण थोडीशी मोहरी खोबऱ्याबरोबर वाटणात घेतली होती, त्यामुळे 2 टीस्पून मोहरी घेतली होती, 1 टीस्पून आपण वाटणात घेतली, तर ही आपण फोडणीत घालणार. कोटणीतच हळद टाकावी, जास्त चांगला रंग आणि कोटणीतच मी घालणार आहे लाल तिखट. आपण आपण
थोडं पाणी ते बटाटे थोडेसे पाण्यामध्ये जरा मऊ होऊ दे, त्यानंतर मग आपण त्याच्यात वाटण करतो. कुठलीही गोष्ट युजली सुरुवातीला आंबट घातल्यानंतर ना शिजायला त्याला जरा वेळ लागतो किंवा नीट शिजत नाही, तेव्हा सुद्धा आपण जेव्हा कडधान्य करतो तेव्हा त्याच्यात पहिल्यांदा टोमॅटो किंवा आमसू किंवा चिंच शक्यतो घालू नये, कारण ते कडधान्य शिजायला वेळ लागतो. भाजीला भाज्यांचंही तसंच आहे, बटाट्याचंही तसंच आहे. त्यामुळे थोडीशी आपण त्याला एक उकळी येऊ दे, नंतर मग आपण त्याच्यामध्ये वाटण. त्या मेथीचा आणि राईचा इतका सुवास येतोय ना. येस, बटाटा शिजलाय. आता आपण त्याच्यामध्ये आपलं वाटण टाकूया. इतका छान होतो ना आंबट बटाटा, आय लव इट. आमच्या घरात मुलांना सगळ्यांना आवडतो. एक डिश तरी मुलांच्या आवडीची करायलाच पाहिजे ना सणासुदीला. म्हणजे जेवणाच्या टेबलावरती वाद नकोत, मला हे खायचं नाही ते खायचं नाही तसं. सो ही डिश तुम्ही केलीत ना हमखास, वाद नक्कीच होणार. आता आपण हा जो चिंचेचा कोळ केलाय समाव देणार माहितीये ना आपल्या सगळ्या रेसिपीज मध्ये. बघा, चिंच घातली की त्याच्या पाठोपाठ गूळ आलाच पाहिजे. पाठच्या भावासारखा आता आपण घालूया गूळ. दोन टेबलस्पून गूळ घेतलाय मी. मला जर थोडासा कमी घ्यावा असा वाटला कमी घ्या, पण मला असं वाटतं नेहमी मेथी असते चिंच असते त्या पदार्थांमध्ये ना थोडा जास्त घातलेला गूळ छान. आंबट बटाटा मस्त मऊ ऊन ऊन भाताबरोबर खा.